महादेव जानकर यांच्या संदर्भात बातमी आहे। महादेव जानकर हे महायुतीतून बाहेर पडलेले आहेत। जागा वाटपात रासपचा विचार न केल्याने त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। विधानसभा स्वबळावर लढवणार असा जानकर यांनी नारा दिलेला आहे। महादेव जानकर हे महायुतीतून बाहेर पडलेले आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना जागा वाटपात त्यांचा विचार नाही केला, त्यांच्या पक्षाचा विचार नाही केला, त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली। या संदर्भात बोलण्यासाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महादेवजी, माझा आवाज आपल्याला येतोय? येतोय नाही? आपण महायुतीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतलेली आहे, काय जागा वाटपात आपल्याला अपेक्षित होतं जे नाही मिळालं त्यामुळे आपण आता बाहेर पडतात महायुतीतून? काही नाही, आम्ही लोकसभेपासूनच आम्ही स्वतंत्र तयारी चालू केलेली आहे। जसा परभणीत माझा पराभव झाला तसं मी माझं आत्मचिंतन केलं, आमच्या पक्षानं केलं आणि आम्ही ठरवलं की आपण आपलं लढवलं पाहिजे, राष्ट्रीय समाज पक्ष वाढवला पाहिजे। बरं, लोकसभेमध्ये जो पराभव झाला नाराज त्यामुळे आपण भूमिका घेता असं म्हणताय, म्हणजे महायुतीत गेल्यामुळे पराभव झाला असं म्हणायचं थेट आपल्याला? नाही नाही, असं काही नाही, महायुतीत नाही घ्यायचा, महायुतीतच ऑलरेडी होतो ना मी, त्यामुळे पराभव कुणावर झाला, कुणावर खापर पडायची काही गरज नाही। मी माझ्या पक्षावर खापर पडतोय की माझ्या पक्षाचं संघटन मजबूत केलं पाहिजे म्हणून साठी मी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतलेला आहे। बरं, ठीक आहे, धन्यवाद महादेवजी आपण दिलेल्या प्रतिक्रिया।